भाजपा आमदार नितेश राणे यांनीही शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्ला बोल केलाय. दुसऱ्याच्या मुलांवर लक्ष ठेवण्याऐवजी स्वतःची मुलं काय करतात ते पहा असा टोला नितेश राणे यांनी लगावलाय. कोण कुठे असतो याचे पुरावे आहेत, आम्हीही प्रहारमधून हे पुरावे देऊ शकतो अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे. नितेश राणेशी संवाद साधलाय आमचा प्रतिनिधी सुमित सावंत यांना. सामनाच्या एका रोकटोक या सदरामध्ये एक मथळ आहे. नारायण राणे आणि त्यांची मुलं उद्रेक करतायत अशा पद्धतीचं त्यात लिहिलेलं आहे. नाही, माझं म्हणणं आहे की सामन्याच्या संपादकांनी एकदा रोकटोक त्यांच्या मालकाच्या मुलाला पण जरा सांगावं ना. मग दिशा सालियांची हत्या कोणी केली बलात्कार करून, मग सुशांत सिंग राजपूतला कोणी मारलं, आणि मग ते प्रकरण लपवण्यासाठी उद्धवजींना कोणाकोणाला फोन केले, मग विरोधकांच्या समोर पण कसं बोलायला लागेल लागलं की बाबा माझ्या मुलाला वाचवा. ह्याहीबद्दल थोडं संजय राऊतांनी जरा लिहिलं तर आमच्यासाठी बरं होईल. डिनोच्या घरी रोज संध्याकाळी काय काय पराक्रम होतात, कोण किती शुद्धीमध्ये असतं हे आम्हाला माहिती आहे ना. ह्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. तुमच्या कलानगरमध्ये तुमच्या मातोश्रीमध्ये काय धिंगाणे घातले जातात हे जरा विचारा. आणि एवढंच मुलांबद्दलची तुम्हाला चिंता वाटते ना, तर जरा डॉक्टर पाटकराच्या जी मुलीचा मुली मुलगी जी आहे तिचे वडील कोण ह्याचं पण जरा उत्तर जरा संजय राऊतांनी जरा द्यावं ना महाराष्ट्राला. तिची पण आम्हाला चिंता आहे जरा. त्याचं उत्तर अगर तुम्हाला देत नसेल तर प्रहारमध्ये माहिती देतो पुरावे सकट. कॅमेरा पर्सन राकेश नेरूरकरसह सुमित सावंत, साम टीव्ही, कणकवली. तर निलेश राणे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा संजय राऊतांवर निशाणा साधलाय. आमच्या कुटुंबाचं नुकसान फायदा आम्ही बघू, त्यासाठी तुमच्या सल्ल्याची गरज नाही असा टोलाही निलेश राणेंनी लगावलाय. जे शिवसैनिक धमकी देत आहेत त्यांना सांगतो या आणि प्रसाद घ्या असा इशाराही निलेश राणे यांनी लगावलाय.